नमस्कार, विकास समाचारमध्ये स्वागत. मी सुरभी पाटील. आठवड्याभराआधी दुथडीवरून वाहणाऱ्या तानसा नदीच्या पुराने विश्रांती घेतली असली तरी नदीच्या वेगवान प्रवाहाने 12 गावांना जोडणारा एकमेव रस्ता गिळला आहे. दरवर्षी पावसाळ्यात इथला पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्यानंतर ग्रामस्थांना या रस्त्याचा वापर करता येत होता. मात्र पुराच्या पाण्यात या रस्त्याचा 20 ते 30 फूट भाग वाहून गेल्याने या रस्त्यावर अवलंबून ग्रामस्थांना यातना सहन कराव्या लागत आहेत. दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांना आपली वाहने गावाबाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तर या ढासळलेल्या रस्त्यावरूनच जीव मुठीत धरून ग्रामस्थांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. तुम्ही पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा.